नमस्कार मैत्रिणींनो, कुक हॅप्पी होममध्ये मी सीमा तुमचं खूप खूप स्वागत करते. आज तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने अगदी 3 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये रशी पातोळ्याचा रेसिपी दाखवते. ती कधीच पिठाळ होणार नाही तुम्ही जर माझ्या पद्धतीने बनवली तर. चला तर तुमच्या अंदाजे तुम्हाला किती हिरव्या मिरच्या लसूण घालायचे ते घाला. तुम्ही येथे लाल तिखटही टाकू शकता, पण आठवणीने धने टाका, जिरे टाका, पुदिन्याची पानं असेल तर तीही टाका आणि ओवाही टाका हं, आणि आठवणीने बडीशोप टाका. आणि आपल्याला अगदीच बारीक पेस्ट बनवायची नाही, थोडीशी अर्धाली सगळी ठेवायची जेणेकरून ती फार छान लागते रशीमध्ये. तर हे बघा अशा पद्धतीने. चला आता थोडंसं तेल तर जास्त लागणारच, कारण पातोड्या अशा खाली चिकटल्या नाही पाहिजे. तर जिरे मोहरीची थोडीफार फोडणी द्या, परत एकदा हिंगाची फोडणी द्या आणि तो मसाला दळून घ्या. आता आपल्याला जितकं बनवायचं आहे म्हणजे जितकं पीठ घ्यायचं आहे तितकंच पाणी घ्या, म्हणजे अजिबात पिठाळ होत नाही आणि खूप टेस्टी लागतं अशा पद्धतीने. हे बघा मी जितकं पीठ घेतलं आहे तितकंच पाणी घेतलं आहे, त्यामध्ये टाकून दिलं आहे सवेपुरतं मीठ टाकलं आहे आणि एकसारखं कमी गॅसवर हलवत राहायचं. हे बघा अशा पद्धतीने. तर व्यवस्थित हलून हलून सगळ्या गुठळ्या फोडून घ्या, घाबरायचं नाही, शांत रीतीने बनवायचं. खूप छान अशा होता, अजिबात पिठाळ लागत नाही. तुम्ही तशाही खाल्ल्या, रशीबरोबरच खाल्लं पाहिजे असं काही नाही, अशाही तुम्ही नाश्त्याला बनवू शकता. डाळीच्या पिठामध्ये भरपूर प्रोटीन असतं हे तर तुम्हाला माहितीच आहे. तर मस्तपैकी अशा पद्धतीने सर्व मिक्स करून घ्या आणि पसरवून 1-5 मिनिट कमी गॅसवर वाफून घ्या आणि थापून घ्या. मग नंतरून तुम्हाला त्यावर तिळ टाकायचं असेल तर टाका, खोबऱ्याचा किस टाकायचं असेल तर टाका. तर खरंच अशा पद्धतीने तुम्ही रशीमधल्या पातोड्या बनवू शकता. आमच्या घरी तर असं 15 दिवसातून महिन्यातून हा पदार्थ होतोच. चला तर मी आता पोळपाटावर थापून घेते, थोडंफार ताटातही थापून घेते आणि वरतून छान असं मी खोबऱ्याचा किस टाकणार आहे. अर्थात तुमच्या आवडीनुसार तुम्हाला टाकायचं असेल तर टाकू शकता. तर ताटातही थोडं थापून घेतलं आहे. चौकोनी आकार द्यायचा असेल तर द्या, त्रिकोणी आकार द्यायचा असेल तर द्या आणि छान अशा ह्या वड्या खाऊन बघा. रोज 12 वाजता अशाच छान छान रेसिप्या दाखवते, त्या बघताय का बघा ना. आणि रिक्वेस्ट करते हं, आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा, इंस्टाग्राम फेसबुक पेज पण लाईक आणि फॉलो करा. उन्हाळी रेसिपी बघितल्या का तुम्ही, त्याही खूप छान आहे बरं का, त्याही बघा. आणि तुमच्यासारख्या गोड गोड मैत्रिणी ह्या रेसिप्या बघतात आणि छान अशा कमेंट करतात तेव्हा तुम्ही करा. तर काय करायचं, ते पीठ काढून घेतलं की त्यामध्येच रशीला फोडणी द्या, म्हणजेच काळ्या भाजीला. खूप छान ते चव लागते बरं का. तर नक्की अशी बनवा. मी येथे वाळलेली कोथिंबीर टाकलेली आहे वरतून, तिची टेस्ट फार छान लागते ह्या पातोड्यांवर. तर तुम्हीही बनवा. तेव्हा बाय, मी नवीन नवीन अशा छान छान रेसिप्या घेऊन येईल आणि रोज 12 वाजताही अशा छान छान 1 मिनिटाचा व्हिडिओ असतो, तोही बघत जा. इंस्टाग्राम फेसबुक पेजवर पण असतो, तोही बघत जा. तेव्हा बाय, मी पुन्हा येईल नवीन छान छान अशाच रेसिपी घेऊन. तेव्हा चांगले चांगले खा, मस्त राहा, माझे व्हिडिओ बघत राहा. बाय.